सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यातील राजवाडा चौपाटी सुरू झाली असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घातलेल्या नियमावलीचे पालन करणार असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले आहे। तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे। सातारा राजवाडा चौपाटी आजपासून सुरू करण्यात आली आहे। गेल्या 14 महिन्यांपासून स्वच्छतेच्या कारणावरून चौपाटी भरवण्यास सातारा नगरपालिकेने बंदी घातली होती, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। या संदर्भात नगरपालिकेकडे चौपाटी सुरू करण्याची विनवणी करण्यात आली होती। अखेर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मध्यस्थीनंतर या चौपाटीला परवानगी देण्यात आली होती। स्वच्छतेचे निकष न पाळल्यास पुन्हा चौपाटी बंद करण्यात येईल अशी ताकीदही देण्यात आली होती। त्याला अनुसरून आजपासून राजवाडा चौपाटी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत स्वच्छता राखण्याकडे लक्ष देत सुरू झाली। राजवाडा चौपाटी अध्यक्ष यांनी केलेला हा नवीन व्यवसाय आता आम्हीपर्यंत चालू केलेला आहे। कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं पालन करून तिथं आम्ही यूज ऑन फ्लोचे ग्लास पाणी पिण्यासाठी किंवा डिशेस वगैरे जे आहेत त्याच्यावरती टिश्यू पेपर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे जे काय कोरोना टेस्ट करायचे होते त्या टेस्ट आम्ही केलेल्या आहेत। त्याचे रिपोर्ट आता सगळे आमच्याकडनं सगळ्या आमच्या स्टॉलधारक आहेत त्यांचे यायला लागलेले, कारण ते टेस्ट जे निगेटिव्ह आहेत त्यांच्यात आम्ही इथं गाड्या लावतो आहे आणि येणाऱ्या कस्टमरचं सुद्धा काय जे काय अडचणी असतील किंवा त्यांचेही असतील त्यांची पण खबरदारी घेतो आणि त्यांच्या सॅनिटायझर बाकीचे काय जे आहेत त्या गोष्टीचं पण आम्ही त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेले आहेत। त्या आणि सुद्धा आम्ही एक नोटबुकसुद्धा ठेवलेले आहेत की आमच्याकडे जे काय कोण कस्टमर येते जाते त्याची पण आम्ही नोट करतो आहे। भविष्यात जर एखादा पेशंट जर काही पॉझिटिव्ह सापडला तर त्याला उपयोग येईल आणि शासनाला पण त्याचा फायदा होईल अशा दृष्टिकोनातून जे जे काय नियोजन करता येतील त्याचे नियोजन करण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही त्याचा काय जो काय खर्च येईल तो आम्ही स्वतः करतो आहे आणि याच्यातून जेवढ्या चांगल्यात चांगली सुविधा कस्टमरला देता येईल असं आमच्याकडलं नियोजन चालू होईल। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आता कोरोनाचं संकट आता परत वाढायला चाललं आहे, महाराष्ट्रामध्ये पेशंट वाढत आहेत, मुख्यमंत्र्यांचे सुद्धा आदेश केलेले आहेत, त्यांनी सुद्धा केलेले आहेत, आमच्या जे काय खासदार आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे आहेत, बाबा महाराज आहेत, या सगळ्यांना आम्हाला याचं जी पालन पोषण करण्याची एक विनंती केलेली आहे आणि महाराज साहेबांनी याचं काटेकोरपणे पालन करावं अशी सूचना आणि जो गाड्या आहेत ते आम्ही सगळ्या स्वच्छ केलेल्या आहेत। दर चतुर्थीला आमची परत चौपाटी आम्ही पाणी मारून नगरपालिकेची जी काही गाडी आहे ती मारून खाजगी गाडी मारून स्वच्छता परत पाणी वगैरे मारून फ्रेश करणार आहे। दर चतुर्थीला स्वच्छता होणार आहे, दर महिन्यातून एकदा गाड्या धुवून बिन सॅनिटायझर करून सुद्धा आम्ही घेणार आहोत। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।